श्रीमंतवामध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलतोय 2008 पासून काय शिकायचं आणि 2009 साठी कसं तयार व्हायचं. आपल्यासोबत हर्षल आहेत. हर्षल, आपण बघितलं आपण पुढच्या गुंतवणुकीचा विचार करतोय सगळे. समजा मला पुढच्या एका वर्षामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करायची, तर मी ही कशी डिवाइड केली पाहिजेत, हे 1 लाखाचं विभाजन मी कसं केलं पाहिजे? त्याच्या पहिल्या गोष्ट म्हणजे तुम्ही पहिले फिक्स्ड डिपॉझिट पब्लिक सेक्टर अंडर बँकमध्ये उघडायला पाहिजे. काही रक्कम 25% रक्कम त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही टाकावी असा माझा पर्सनल सल्ला आहे. त्याच्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये टाकावी. इक्विटी मध्ये त्याचा एक्सपोजर पाहिजे हार्डली 20,000 to 30,000 rupees. बाकीची जी रक्कम आहे ती म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही टाकावी वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये. त्याच्यामध्ये एक डायव्हर्सिफाईड सेक्टर डायव्हर्सिफाईड फंड असतात त्याच्यात टाकावी, लिक्विड फंड असतात आणि एमआयपी मध्ये टाकावी. तर असं तुम्ही अलोकेशन जर केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा हे अलोकेशन महिन्यामध्ये किंवा दर 2-3 महिन्यांनी अनालिसिस करून पोर्टफोलिओ मध्ये रिटर्न्स बघून त्याचं रोलिंग करून आपण पैसे पुढे फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारे मिळू शकतो असं माझं मत आहे. ओके, आपण जाऊया तुलसीन सरांकडे. सर, आपण बघितलं की कोणते सेक्टर्स वरती आपण नजर ठेवायला पाहिजेत, कोणाला फटका बसायची शक्यता आहे हे आपण बघितलं. पण नवीन वर्ष सुरू होत असताना बहुतेकांचे रिझोल्युशन केलेले असतात. 2008 पासून आपण बरंच काही शिकायला पाहिजे आपण म्हणतोय. 2009 सुरू होताना आपण काय संकल्प केले पाहिजेत, कोणती रिझोल्युशन केली पाहिजेत? देखिए, जैसे मैंने बताया कि एक तो आप स्पेक्युलेशन नहीं करेंगे, दूसरा आप लेवरेजिंग नहीं करेंगे. लेवरेजिंग का मतलब है कि आप बोरो भी नहीं करेंगे, बोरो करके पैसा आप कोई भी शेयरों में नहीं लगाएंगे और न एफएनडो में अपनी पोजीशंस को जो है एक लेवरेजिंग पोजीशन लेकर के उसको कई गुना या कई मल्टीप्लाई करेंगे. तो दूसरी चीज, आपकी जितनी भी जो सेविंग्स है उसका एक पर्टिकुलर एक हिस्सा, चाहे वो 50% हो, चाहे 1/3 हो, चाहे 2/3 हो, उसे आप एक समय का नजरिया देते हुए, कम से कम 6 महीने का जो समय होना चाहिए उस हिसाब से आप इक्विटी में इन्वेस्ट करेंगे. और तीसरी चीज जो है, एक पोर्टफोलियो पे ध्यान रखना बहुत जरूरी, चाहे आप वंस इन अ मंथ उस पर ध्यान रखें, जहां पे अगर आपको प्रॉफिट मिल भी रहा है, क्योंकि 2009 जो है एक तरह से कंसोलिडेशन और रिवाइवल का ईयर होगा, जिसमें आपको अपॉर्चुनिटियां मिलेंगी ओवर अ पीरियड ऑफ टाइम 10 से 15 या 15 से 20% कमाने का. और अगर ऐसे समय में आपको उतना रिटर्न मिलता है तो आप उसमें से प्रॉफिट बुकिंग करके या तो स्टॉक्स को रीशफल करिए या प्रॉफिट पोर्शंस को जो है दूसरे एवेन्यूज में इन्वेस्ट करिए. तो इन 3-4 चीजों का अगर आप एक रेजोल्यूशन या अपना मन पहले से बना के रखेंगे तो आपके लिए 2009 जो है काफी प्रॉफिटेबल हो सकता है. सर, आपण बघितलं की 2008 मध्ये जेव्हा मार्केट घसरलं अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती. आता अनेकांच्या मनात असे प्रश्न आहेत की आम्ही एसआयपीचं काय करायचं, आमची एसआयपी सुरू ठेवायची का किंवा नव्याने एसआयपी सुरू करायची का, तुम्ही काय सांगाल त्यांना? देखिए, एसआईपी का अगर किसी भी, जैसे आज में मैंने जो देखा कि क्योंकि एक तो बाजार गिरा, दूसरे जिनके एसआईपी का जो सोर्स था, चाहे उनके रेगुलर इनकम को कहिए या एक सर्विस के हिसाब से था, उन पे भी उन्हें काफी बड़ा धक्का लगा है. लेकिन अगर वो दोनों चीजों को, उन्हें ऐसी कोई चिंता नहीं है और अगर एसआईपी का प्लान वो अपना बरकरार रख सकते हैं, तो जितना आप अपना एक अमाउंट एस्टिमेट करते हैं भले उसका उससे 75% आप अमाउंट अलोकेट करिए, लेकिन ऐसे माहौल में एसआईपी इन्वेस्टमेंट्स भी काफी एक प्रूडेंट या काफी सही नीति साबित होगी. जैसे मैंने बताया कि रिवाइवल का एक प्रोसेस है, आपको एक अच्छी खासी रिकवरी मई जून के बाद में जब इलेक्शन हमारे देश में कंप्लीट होंगे तब देखने को मिल सकता है. तो पूरे 2009 के लिए एसआईपी इन्वेस्टमेंट स्ट्रैटेजी जो है वो काफी प्रॉफिटेबल साबित हो सकती है. नक्कीच. आपल्यासोबत आपले पुढचे कॉलर आहेत, सुधीर नाईक आहेत आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार, मी सुधीर नाईक बोलतोय, बोरवलीहून. 2008 मला असा प्रश्न होता की मला 2009 इन्व्हेस्टमेंट बद्दल थोडं विचारायचं होतं की 2008 मध्ये माझा पगार होता त्यानिमित्तानं माझं इन्कम जे इन्व्हेस्टमेंट आहे ते ऍव्हरेज होतं, पण आता माझा पगार वाढलाय आणि त्या मनाने माझा टॅक्सही भरपूर कापून जातोय, तर मी 2009 दृष्टीने काय इन्व्हेस्टमेंट करू शकतो? नक्की आपण हर्षलना विचारूयात. हर्षल, काय सांगाल तुम्ही यांना? प्रश्न त्यांना म्हणायचं की त्यांचा पगार वाढलाय आणि ही जी त्यांची वाढलेली आहे, त्यांचा टॅक्स पण वाढणार आहे आता त्या तुलनेत, ते कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करू शकता ज्यामुळे त्यांचा टॅक्स वाचेल? बेसिकली टॅक्स जे प्रकार तुम्ही जे म्हणतायत ते 1 लाखापर्यंत आपल्याला एटीसी मध्ये रिडक्शन मिळतं. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही हे काय मेडिक्लेम काढलं तर 10,000 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 1,10,000 एटीसी मध्ये त्यांना अंडर सेक्शन एटीसी तुम्हाला रिडक्शन मिळतं. त्याच्यामध्ये तुम्ही एनएससी पीपीएफ, हे तर रुटीन कंपनीच्या पीपीएफ मध्ये कट होतातच पैसे तुम्ही उघडता. ह्याच्या व्यतिरिक्त ईएलएसएस इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणून आहेत, त्याच्यात तुम्ही टाकू शकता इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यामध्ये जे रिटर्न्स आहेत ते 3 वर्षासाठी लॉकिंग असतं आणि फार उत्तम डिव्हिडंड देणाऱ्या स्कीम्स आहेत, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळू शकतात.
चेतन जोशी आहेत आपल्या सोबत. चेतन नमस्कार. नमस्कार. हा विचारा. मला प्रश्न विचारत आहे. सध्याच्या म्हणजे होम लोन रेट कमी होत आहे, जसं अजून एका महिन्याने आपण हे म्हणजे असं एस्टिमेट करू शकतो की डिपॉझिट रेट कमी होतील बँकांचे, तर अशा वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट आपली कुठे कुठे करावी? इक्विटी कडे व्हावं की फिक्स्ड इन्कम प्लॅन वगैरे असं कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी? नक्की. तुलसीराम सर तुम्ही काय सांगाल चेतन? देखिए, अगर किसी का नजरिया हो कि नहीं उन्हें तो प्योर फिक्स रिटर्न में जाना है, तो मेरा ऐसा मानना है कि आज आप आज ही अपना कम से कम जितना लंबा ड्यूरेशन हो सकता है, जो कि एक 3 साल का नजरिया रख के आप अपने सारे के सारे पैसे को फिक्स डिपॉजिट में लगा सकते हैं, अगर आपका इक्विटी में बिल्कुल भी लाइकिंग नहीं है तो, क्योंकि आपने एक तरह से अगले 3 साल की जो हायर इंटरेस्ट रेट है उसे ही आज ही पैक कर लिया है. ये बात निश्चित है कि मार्च अप्रैल से हम काफी ज्यादा रिडक्शन फिक्स डिपॉजिट रेट में देखेंगे, खास करके दोनों ही नेशनलाइज बैंक और प्राइवेट सेक्टर बैंकिंग, और कम से कम 3% इंटरेस्ट रेट और कम होने की संभावना है वर्तमान लेवल से. और रहा सवाल अगर आपका इक्विटी में नजरिया है, आप अपने इन्वेस्टेबल फंड्स का 50% जो है कम से कम आपको इक्विटी पे जाना चाहिए, और वो इक्विटी का इन्वेस्टमेंट प्रोसेस है आप आज से ही शुरू कर सकते हैं, क्योंकि आने वाले 2009 या अगर आपका नजरिया 1.5-2 साल का है तो 2009 और 2010 आपको काफी अच्छा रिटर्न देगा, जो कि इंटरेस्ट रेट को आउट परफॉर्म करेगा, प्रोवाइडेड कि एक ही कंडीशन है कि आप उस अपना डे टू डे एनएवी या अपना डे टू डे इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो का रिटर्न वर्कआउट ना करें तो. नक्कीच सर. म्हणजे आता सगळेच आपण विचार करूयात की 2009 मध्ये आपल्याला कसं तयार राहता येईल. तुलसीन सर या माहितीबद्दल धन्यवाद. हर्षल थँक्यू व्हेरी मच, इथे येऊन इतकी छान माहिती दिलीत. या माहितीच्या अनुसार आपण आपण याच्यावरती काम करायचं नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा भेटूयात 2009 मध्ये. पहा श्रीमंत व्हा.